जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत नीरज चोप्रानं घडवला इतिहास. अंतिम सामन्यात 88.13 मीटर भाला फेकत रौप्य पदकाला गवसणी. 19 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला. भाजपमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही तरीही चंद्रकांत दादांनी कोल्हापूरचं पाणी दाखवलं. मुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांचा चिमटा. विधान परिषद निवडणुकीत एका पक्षाचे 3 आमदार 21 कोटी रुपयांमध्ये फुटले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा दावा, ते 3 आमदार कोण, चर्चांना उधाण. कोल्हापूरच्या पन्हाळगडावर पर्यटकांची दारू पार्टी. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवभक्त आक्रमक. सरकारनं गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची मागणी. सोलापुरातील ट्रॉमा केअर सेंटरचा विषय लवकरच मार्गी लावणार मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही. बस अपघातानंतर माझानं दाखवलेल्या वृत्ताची दखल. धारावीत कबड्डी खेळाडूची हत्या. हत्येविरोधात स्थानिकांचं पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन. आरोपीला अटक करण्याची मागणी. आरेमधील मेट्रो कारशेडच्या विरोधाचं देशभर वारं. आरे वाचमा मोहिमेसाठी आज मुंबई नागपूर वाराणसीसह हैदराबादमध्येही पर्यावरणवाद्यांची निदर्शनं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.